साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा. बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला, इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 73 85 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. शेतकऱ्यांचा अभिनव ट्रॅक्टर पोळा. 150 ते 200 ट्रॅक्टर सहभागी. ट्रॅक्टरचे सारथी होऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव झाले ट्रॅक्टर पोळ्यात सहभागी. बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण बैलपोळा आज संपूर्ण राज्यात साजरा होत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी कामे केली जातात. आजच्या शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टरांची उपयोगिता सारखीच असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते. शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो. परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्यांकडील बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. शेतीच्या कामगिरीत आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो, किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केली जातात. त्यामुळे पोळ्यांसारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावेत या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवांच्या वतीने एक आगळा वेगळा पोळा साजरा करत एक अभिनव मिरवणूक मेहकर शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास 150 ते 200 ट्रॅक्टर सहभागी झाले होते. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजयराय मुलकर यांच्यासह शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. गेल्या जवळपास 10 वर्षापासून मेहकरमध्ये आमचे जेवढेही युवा शेतकरी आहेत, जे आधुनिक पद्धतीनं आपली शेती करतात, त्या सर्वांचा ट्रॅक्टर पोळा आम्ही मेहकरमध्ये प्रदर्शना घालून आम्ही काढत असतो. खरं म्हणजे पोळा हा आपल्या हिंदूचा आणि विशेष करून शेतकऱ्यांचा एक मोठा सण आहे, की जे बैल वर्षभर राबराब राबून शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेती कसण्यासाठी मदत करत असतात, आणि म्हणून त्या बैलाचे ऋण फेडण्यासाठी हा बैलांचा सण म्हणजे पोळा हा शेतकरी मोठ्या उत्साहामध्ये फार पूर्वीपासून त्या ठिकाणी साजरा करतो. पण आताच्या आधुनिक युगामध्ये शेतीचे क्षेत्रफळ कमी होत गेलेत, त्यामध्ये मॅन पॉवरचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेत, आणि म्हणून अनेक युवा शेतकरी हे आधुनिक पद्धतीनं शेती करायला लागलेले आहेत, आणि आता बैलाऐवजी ट्रॅक्टरचा आणि आधुनिक अवजाराचा उपयोग हा शेती करण्यासाठी केला जातो. आणि त्यामुळं बैल पोळा असेल, आमचा पोळा सण असेल, हे थोडं मागं पडत चाललं होतं, आणि म्हणून हा आमचा एक हिंदूंचा सण आहे, आमच्या शेतकऱ्यांचा सण आहे. शेतामध्ये राबणाऱ्या
बैलांसाठी त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांची पूजा अर्चा करून त्यांना अगदी नैवेद्याचा घास सुद्धा आज सर्व शेतकरी देत असतात. तो सण म्हणून पोळा आपण साजरा करतो. पण आता बैलाच्या जागेवर ट्रॅक्टर आलेत, पण हे आमचे सण कायम त्या ठिकाणी चालू राहावेत, या सणामधला उत्साह कुठेही कमी होऊ नये. आणि म्हणून ज्यांच्याजवळ बैल आहेत ते बैल पोळा साजरा करतात, जे ट्रॅक्टर सारख्या अवजारानं शेती करतात ते आपल्या ट्रॅक्टरांच्या माध्यमातून आज ट्रॅक्टर पोळा त्या ठिकाणी साजरा करतात. आजही मेहकरमध्ये जवळपास 150-200 जवळपास तालुकाभरातून आणि शहरातून सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर सजवून त्या ठिकाणी आणले. आज